प्लास्टिक पिशवीचा वापर करण्यास राज्य सरकारने बंदी घातली असताना सुद्धा शहरात अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशवीचा वापर होताना दिसून येत आहे अशातच गुप्त माहितीवरून पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या विशेष पोलीस पथकाने जाफरीन प्लॉट येथील एका व्यापाराच्या गोडाऊनवर छापा टाकून लाखो रुपये किंमतीच्या प्लास्टिक पिशवीचा माल जप्त केला आहे ही कारवाई मनपा विभागाच्या का संयुक्त विद्यमाने करण्यात आली महाराष्ट्रात प्लास्टिक पिशवी वापरण्यास राज्य सरकारने सक्त मनाई केली असताना सुद्धा अनेक दुकानदारसह व्यापारी सुद्धा छुप्या पद्धतीने प्लास्टिक पिशवीचा वापर करीत आहेत अनेक व्यापारी आपल्या गोडाऊनमध्ये प्लास्टिक पिशवीचा सा माल साठवून ठेवत आहे अशीच गुप्त माहिती शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या विशेष पोलीस पथकाला मिळाली असता त्यांनी जाफरजिन प्लॉट येथील रामपुरी कॅम्प येथे राहणारा व्यापारी संतोष मगलानी याच्या गोडाऊनवर छापा मारला यात गोडाऊन मधील तब्बल तीन टन एकशे पंच्याहत्तर किलो वजनाचा पंधरा लाख सत्याऐंशी हजार पाचशे ही कारवाई मनपा अधिकारी सीमा नेताम सह त्यांच्या मनपा कर्मचाऱ्यांसह संयुक्त विद्यमाने करण्यात आली जप्त केलेला माल मनपा विभागाच्या पुढील कारवाईकरिता सोपविण्यात आलाय ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशाने विशेष पोलीस पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगडे पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमुल पोलीस कर्मचारी सुनील लासूरकर विनय मोहड, जहीर शेख अतुल संभे राहुल डेंगेकर विनोद काटकर यांनी केली